नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय रात्रीचं पश्चिम महाराष्ट्र न्यूज बुलेटिन. जाणून घेऊयात दिवसभरातील ठळक घडामोडी. सुरुवातीला बातम्या पाहूयात सांगली जिल्ह्यातून. कृषी प्रधान देशात आत्ताच्या घडीला एकही आमदार खासदार शेतकऱ्यांच्या बाजूने लढण्यास उरला नाही. चळवळीतील लोकांना फोडून त्यांना आमदार खासदार केले, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारे नेते उरले नाहीत. त्यांना पदे देऊन त्यांची तोंडे बंद केली जात आहेत. राजू शेट्टी व सदाभाऊ खोत सेटलमेंट करून शेतकऱ्यांना आजपर्यंत फसवत आल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी इस्लामपूर येथील पत्रकार परिषदेत केली. अनेक नैसर्गिक संकटे असतानाही दुष्काळी भागातील लोकांनी सन्मानाने जगण्याचे मार्ग शोधले आहेत. देशातील पहिली सर्कस, देशभरात गालाई व्यवसायाच्या निमित्ताने विस्तार, गोदी कामगार, डाळिंब उत्पादक असे अनेक प्रयोग करत लौकिक प्राप्त केला आहे. डाळिंबाचे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर आता देश आणि जागतिक पातळीवर मार्केटिंगवर भर द्या असा सल्ला खासदार शरद पवार यांनी दिला. आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडी येथील प्रयोगशील डाळिंब बागांची पाहणी खासदार शरद पवार यांनी केली. या प्रसंगी ते बोलत होते. कोरोना पार्श्वभूमीवर दिवाळीच्या पूर्वसंध्येला सांगलीची बाजारपेठ व हार्ट लाईन मारुती रोड खचाखच गर्दीने फुलला. साऱ्या अडचणी समस्या मागे सारत सांगलीकर या प्रकाश पर्वाला सामोरे गेले आहेत. त्यातच स्थानिक व स्वदेशी नारा बुलंद होताना दिसतो आहे. खरेदीसाठी सांगलीत मारुती रस्ता, गणपती पेठ, स्टेशन चौक, कापड पेठ, सराफ पेठ या पेठा गर्दीने फुलल्या होत्या. आता बातम्या पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातून. इचलकरंजी शहरातील जवाहर नगर मधील विघ्नहर्ता गणेश मंदिरालगत वर्चस्ववादातून रेकॉर्डवरील गुन्हेगारावर 4 जणांच्या टोळीने खुनी हल्ला करून गंभीर जखमी केले. आकाश संजय वासुदेव असे या जखमी युवकाचे नाव आहे. हा हल्ला नामचीन जर्मनी गँगचा म्होरक्या अभिजित तेरणे आणि त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित तेरणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या हल्ल्याप्रकरणी संशयित तेरणेसह त्यांच्या साथीदारांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम निकृष्ट होत असल्याची तक्रार करत ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले होते. याची दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज या आरोग्य केंद्रस्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी अधिकारी व ठेकेदारांवर प्रश्नांचा भडीमार करत जाब विचारला. शेवटी अधिकाऱ्यांनी झालेले हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे मान्य करत हे काम नव्याने करण्याचे आदेश ठेकेदारास दिल्यानंतर आक्रमक ग्रामस्थ शांत झाले. इचलकरंजीत गेली वर्षभर नागरिकांचे हाडे खिळखिळी करणारा आणि अपघातांना आमंत्रण देणाऱ्या महासत्ता चौक ते अमराई मळ्याकडे जाणाऱ्या खराब रस्त्याचे काम गेली एक वर्ष रखडले आहे. याच्या निषेधार्थ परिसरातील नागरिकांनी चक्क रस्त्यावर केक कापून अनोख्या पद्धतीने अर्धवट रस्त्याचा वाढदिवस साजरा केला. नागरिकांनी केलेल्या या अनोख्या निषेध आंदोलनाची शहरात दिवसभर एकच चर्चा रंगली होती. कागल तालुक्यातील कर्नूर येथील घाटकेमाळा नागरिकांचे सलग 3 दिवस रस्त्यासाठी चालू असलेले उपोषण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ठोस आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. लवकरात लवकर सर्व शासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन यावर मार्ग काढू असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्याची विनंती मुश्रीफ यांनी केली. यानंतर नागरिकांनी हे उपोषण मागे घेतले. राष्ट्रीय महामार्गावरून बेंगलोरहून पुणेकडे जात असलेल्या ट्रकचा टायर फुटल्याने महामार्गावर असणाऱ्या दुभाजकाला धडकून ट्रक दुभाजकामध्ये जागीच पलटी झाला. यात चालक मुजुमिल हवालदार हा किरकोळ जखमी झाला. या अपघातात ट्रकमधील सिमेंट पोती महामार्गावर पडल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. कणेरवाडी फाट्याजवळ महालक्ष्मी पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. या अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आता बातम्या पाहूयात सातारा जिल्ह्यातील. कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी योग्य वेळी महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेतृत्व मिळाले. जर प्रत्येकाने योग्य काळजी घेतली तर कोरोनाची दुसरी लाट येणार नाही. आली तर ती रोखण्यास राज्यातील सर्व यंत्रणा सुसज्ज आहेत. 100 बेडचे नव्याने सुरू होत असलेले जिजामाता कोविड सेंटर हे सुद्धा सर्वोत्तम तयारीने सुसज्ज असल्याचे प्रतिपादन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. सातारामध्ये कोडोली येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात झालेल्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर्स माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मांडले आहेत. सोमय्या यांनी केलेले आरोप बरोबरच आहेत. लोकशाहीने त्यांना अधिकार दिला आहे. नाईकांची आई आणि ठाकरे कुटुंबियांचे जमिनीचे व्यवहार झालेले आहेत. खोडणाऱ्यांनी ते आरोप खोडावेत अशी जळजळीत टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. साताऱ्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धेत वाई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नागेवाडी येथील प्राथमिक शिक्षक शाहीर शरद यादव यांचा राज्यात प्रथम क्रमांक आला. त्यांनी आजपर्यंत 125 पेक्षा जास्त विविध ठिकाणी पोवाड्याचे गायन केले असून दरवर्षी शिवप्रताप दिन आणि शिवजयंतीला किल्ले प्रतापगड येथे पोवाडा गायन करतात. साताऱ्यात हॉटेल लेक व्ह्यू येथे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मात्र या मेळाव्यात खासदार उदयनराजे गैरहजर होते. त्यांचे कार्यकर्ते मात्र यावेळी उपस्थित होते. आता बातम्या पाहूयात सोलापूर जिल्ह्यातील. सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी रोज नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज शुक्रवारी शहरात 23 तर ग्रामीण भागात 145 नवे रुग्ण आढळले. दरम्यान शहरातून उपचार घेऊन बरे झाल्याने 31 तर ग्रामीण भागातून 146 रुग्णांना घरी सोडण्यात आले. दरम्यान ग्रामीण भागात आज तिघांचा बळी गेला आहे. यानंतर शहरातील एकूण बाधितांची संख्या 9,897 तर ग्रामीण भागातील एकूण संख्या 32,965 वर पोहोचली आहे. याबरोबरच पश्चिम महाराष्ट्र न्यूज बुलेटिन संपलं. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी आमच्या तरुणभारत.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि स्पेशल स्टोरीज आणि न्यूज बुलेटिनसाठी तरुण भारत न्यूज हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.